पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या विरोधात आणलेले तिन्ही कायदे आज रद्द करण्याची घोषणा केली आहे. याबाबत मालेगाव, मनमाड, नांदगाव, चांदवड भागातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी अमीन शेख यांनी. साधारण वर्षभरापूर्वी शेतकऱ्यांच्या विरोधात आणलेले 3 कृषी कायदे आज तब्बल 1 वर्षानंतर नरेंद्र मोदी यांनी घोषणा करून ते आज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही शेतकरी व नेते आहेत. आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं काय म्हणणं आहे, त्यांचं याबद्दल काय सांगाल तुम्ही. केंद्र सरकारने जे 3 काळे कायदे आणलेले शेतकऱ्यांच्या विरोधात, त्याविरोधात गेल्या 1 वर्षापासून जे शेतकऱ्यांनी लढा दिला, त्या लढ्याला आज यश आलं आणि देशाच्या पंतप्रधानांनी आज ते 3 कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे त्या लढ्यामध्ये 600 शेतकऱ्यांचा बळी गेला. मी त्या 600 शेतकऱ्यांना आज श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या लढ्याचं मी एक क्रांतिकारी पाऊल म्हणून आज त्यांनी जे 1 वर्षापासून ते ऊन तहान जे कोरोनाच्या महामारीमध्ये जे थांबून तिथं त्यांनी ते यश मिळवलं त्यांना तोड नाही. आणि आज शेतकऱ्यांच्या पूर्ण याच्यावर पंतप्रधानांनी जे भाषण दिलं त्याचं आम्ही स्वागत करतो. तुम्हाला काय वाटतं, हे जे 3 काळे कायदे हे 1 वर्षापासून शेतकरी तिथं दिल्लीच्या सीमेवरती बसलेले असताना मोदी साहेबांनी जवळजवळ 1 वर्ष हा निर्णय घेण्यामध्ये टाळाटाळ करून इतका वेळच लागायला नको होता. शेतकरी नेहमी अस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देत असतो. हे मोदी साहेबांनी आणलेलं कृत्रिमरित्या सुलतानी संकट होतं आणि या सुलतानी संकटाचा आता उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन 2 पावलं पायाखालची वाळू घसरल्यानंतर हा निर्णय त्यांना आपोआप घ्यावा लागला. त्यांचा हा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या लाभात निर्णय, त्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही अनेक आंदोलन केले वर्षभर, काय म्हणाल तुम्ही? शेतकऱ्यांचा जो विरोध होता तो म्हणजे 3 कृषी जे कायदे काळे कायदे तयार केले हे फक्त आणि फक्त भांडवलदारांच्या हितासाठी तयार केले होते, शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हते. म्हणून लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती होते. शेतकऱ्यांना आंदोलन करताना काही मंत्र्यांच्या मुलांनी चिरडून मारलं, काही मंत्र्यांनी खलिस्तानी म्हटलं, काहींनी पाकिस्तानी म्हटलं आणि ह्या शेतकऱ्यांचा आक्रोश बघून शेवटी मोदींना हार पत्करावी लागलेले आहेत. आणि शेतकऱ्यांचा जो विश्वास आहे की तो विश्वास ठाम फक्त आंदोलनावर आणि रस्त्यावरच्या लढाईमध्ये आहेत. आणि या आंदोलनामध्ये 700 वरती शेतकरी शहीद झालेले आहेत. हे 700 वरती शहीद झालेले शेतकरी झाले असताना सुद्धा कुठलाही शेतकरी दिल्लीच्या सीमेवरून मागे हटला नाही आणि ही सर्व परिस्थिती बघून केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. आणि सरकार केंद्र मोदी साहेबांनी जे मन की बातमध्ये सांगितले, आम्हाला मन की बात पसंत नाही, आम्हाला जे काही निर्णय असे ते मंत्रिमंडळात मंजूर झाले पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या ही नाही तर 15 लाखासारखी ही पण फसगत व्हायला नको. म्हणून आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे हे 3 कृषी कायदे जे काळे कायदे केले होते ते रद्द करण्यासाठी मंत्रिमंडळातूनच याच्या मोर उमटली पाहिजे असं आमचं यावरती ठाम भूमिका आहे. आणि शेतकरी लढणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही क्रांतिकारी सलाम करतो. एकूणच नुसती घोषणाबाजी नको तर एखादं अधिवेशन घेऊन मंत्रिमंडळात हा निर्णय पारित करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अमीन शेख, जागरजनचा न्यूज, मनमाड.